काटे पिंपळगाव येथे नाला खोली करण्याचे भूमिपूजन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. गंगापूर येथे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जलयुक्त कामे करण्यावरही भर दिला पाहिजे. या जलयुक्त शिवार अभियानात नाली खोलीकरण यावर विशेष लक्ष केंद्रित करत जास्तीत जास्त कसे पाणी अडवून जिरवता येईल याकडे सर्वांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांनी केले. गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव येथील तंटामुक्ती समितीला सन 2015-16 या वर्षी राज्य सरकारने 4 लाख रुपयांचे बक्षीस दिले होते. त्या रकमेतून गावात शेजारी असलेल्या लेंडी नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा परिषद सदस्य मधुकरराव वालतुरे, शिलेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपसरपंच अनिल चव्हाण, सुभाष धोत्रे, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश पिंफाळे, बाबासाहेब जगताप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.